घेतला होता. त्यानंतर आज तब्बल 7 वर्षानंतर संभाजीराजांच्या पोहड्यांची जाग आणणारा कार्यक्रम पुन्हा एकदा या विचारपीठावरती शिवशाहीर राजेंद्र कांबळेकर यांच्या बहारदार शाहिरी जलशातून संपन्न होणार आहे. या शिवशाहीर राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या टीमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही आपण या निमित्तानं स्वागत करायचं. जय भवानी. आवाज मुंबई पर्यंत गेला पाहिजे. बैठका बऱ्याच चालू आहेत. पुढचं 4 महिन्याचं नियोजन त्यांचं चालू आहे. तर आपलाही आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण आपल्या मतावरती त्यांच्या पोळ्या भाजल्या जातात. परंतु आपलं एक मत किती किमती असतं, आपल्या त्यात पडायचं नाही, तरी आपल्याला गर्जना करायच्या. जय भवानी. आवाज कमी होतोय. जय भवानी. जय भवानी. जोरदार पुन्हा एकदा टाळ्याने आपण या सर्व अतिथी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. मित्र, वयाच्या 21व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी शत्रुशी पोलीस राहणारा शत्रुशी प्रवक्तापदी निवड करण्यात आली आहे. विनंत मनीषजी काळे त्यांनीही आपलं निवडपत्र स्वीकारावं. आदरणीय बापूंना विनंती आहे की आपण त्यांचाही या निमित्तानं सन्मान करावा. मनीषजी काळे जोरदार टाळ्या. त्यानंतर सागर ढगे सोलापूर उपशहर प्रमुख पदी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सागरजी ढगे यांना विनंती आहे की आपणही आपलं निवडपत्र स्वीकारावं. जय भवानी. आवाज कमी येतोय. जय भवानी. त्यानंतर नितीन पेंटर सोलापूर उपशहर प्रमुख पदी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण आपलं निवडपत्र या निमित्तानं स्वीकारावं. मला 1.5 वर्ष झाले. मला असं वाटतं की मी 11 वर्षापासून या संभाजी अरमारीमध्ये मी कार्यरत आहे. एवढं प्रेम, एवढी आपुलकी, एवढा धीर मला या संभाजी अरमार संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडनं आणि पदाधिकाऱ्यांकडनं मिळाला. संभाजी अरमार संघटना नेहमी यशस्वीरित्या पुढे का चाललेली आहे किंवा त्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे, अगदी छोट्या आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीत शैलीमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. एक अकाउंटंट होता आणि त्याला नेहमी काम भरपूर असायचं. तो ते काम घरी घेऊन यायचा आणि घरी घेऊन आल्यानंतर तो काम करत बसायचा. हिशोब करत असताना त्याचा एक लहानसा मुलगा होता, तो सारखा त्याला त्रास देत होता. त्यांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांनी काय युक्ती लढवली, एक मॅगझिन घेतलं, एक मासिक घेतलं आणि त्याचं पाठचं पान फाडलं आणि ते पान फाडून त्याचे तुकडे तुकडे केले आणि त्या मुलाला सांगितलं जोड. तुकडे कशाचे केले तर त्याच्यामध्ये देशाचे तुकडे होते, म्हणजे जगाचा नकाशा होता आणि त्या जगाच्या नकाशाचे तुकडे तुकडे केले आणि त्याला सांगितलं हे जोड आणि हे जर तू मला जोडून दाखवलंस तर तुला मी एक छान कॅडबरी देईन. तो म्हणाला ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही जगाचे तुकडे करत होता, मी माणसाचे तुकडे होताना पाहत होतो. तुम्ही जग जोडायला सांगितलं, मी ज्या भानगडीत पडलो नाही, मी फक्त माणूस जोडला. आणि संभाजी अरमार संघटनेचे कार्याध्यक्ष किंवा संभाजी अरमार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जे काही करतायत ते फक्त एकच काम करतायत. समाजकारण करत असताना सगळ्यात जास्त महत्व ते कोणत्या गोष्टीला देत असतील तर ते फक्त माणूस जोडण्यासाठी महत्व देतात आणि म्हणून संभाजी अरमार संघटना यशस्वीरीत्या पुढे वाटचाल करते. संभाजी अरमार संघटनेमध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या, भरपूर संधी मिळाल्या. प्रत्येक संधीचं सोनं करायचं हे लहानपणापासूनची सवय, त्यामुळे प्रत्येक वेळेला प्रत्येक मिळालेली संधी कधी मागून घेतली, कधी हिरवून घेतली, कशी पण ती मिळत मिळेल कशी याचे जास्त मी प्रयत्न करत राहिलो. पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगेन, बापूंकडे पाहिलं, तात्यांकडे पाहिल्यानंतर की ज्याप्रमाणे ते आपल्याला संधी देत आहेत त्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी आपण पण त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे बापू आणि तात्यांना मी एक शब्द देईन की किती मोठा कार्यकर्ता झालो किंवा कितीही मोठ्या पद्धतीने काम करत असलो, कुठल्याही जबाबदारी तुम्ही मला देत असाल तर एक छोटीशी गोष्ट त्या गोष्टीप्रमाणे मी कधी वागणार नाही. एक शेतकरी होता, बैलगाडी घेऊन चालला होता. बैलगाडी चालत असताना प्रत्येक गावागावात जाऊन काम करत होता. काम करत असताना बैलांना रात्री राखण करण्यासाठी त्याने कुत्रा पाळला होता. कुत्रा पाळल्यानंतर दुपारच्या उन्हाच्या रखरख उन्हामध्ये बैलगाडी जेव्हा चालायची तेव्हा तो कुत्रा काय करायचा, स्वतःला सावली मिळाली
स्वतःला आधार मिळावा म्हणून तो बैलगाडीच्या खाल्लं चालायचा, दोन चाकांच्या खाल्लं चालायचा. आणि चालत असताना हळूहळू हळू त्याला काही दिवसानंतर असं वाटायला लागलं, ही बैलगाडी फक्त माझ्यामुळेच चालली. आणि त्याचा समज व्हायला लागला. एक दिवस काय झालं, थोडस त्याच्याकडनं काहीतरी चुकलं म्हणून मालकानी, म्हणजे त्या बैलगाडीवर बसणाऱ्या मालकानी त्याला हटाकलं, शिव्या दिल्या. त्याला त्याचा राग आला, त्याच्या डोक्यात तो राग राहिला. आणि दुसऱ्या दिवशी बैलगाडीच्या खांद्या चालत असताना त्याच्या मनात काय आलं, कुणास ठाऊ, त्याने ठरवलं, जाऊ दे कशी चालते बैलगाडी बघू आपण, मीच थांबतो. असं त्याच्या मनात आलं आणि तो तिथेच थांबला. बैलगाडी मात्र काही थांबली नाही, बैलगाडी पुढे लांब 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 जात आहे. तर या गोष्टीतला कुत्र्यासारखा विचार माझ्या मनात निश्चित भविष्यात कधी येणार नाही याची मी बापूने तात्याला ग्वाही दिली. आणि इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकच सांगेन की संभाजी आर्मर संघटनेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल आणि ही संघटना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर न्यायची असेल तर एक शेवटची गोष्ट सांगेन, त्या गोष्टीप्रमाणे आपण इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने जर वागलो तर निश्चित आपली संभाजी आर्मर संघटना देशात नाही अख्ख्या जगात जायला आपण मागे पुढे पाहणार आहोत. त्याचं कारण एवढंच आहे. जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगेन, गोष्टी सांगायला मला फार आवडतं. काय होत असतं, बऱ्याच वेळेला एक साधू होता आणि साधू होता त्या साधूकडे काय व्हायचं, तो जेवण जेवत होता. जेवण इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानतो. तुमच्या आशीर्वादाने आज मी या ठिकाणी या पदापर्यंत पोहोचू शकलो त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्याच्यासाठी की इतका वेळ शांतपणे ऐकलं, वाद आहे की भविष्यात आपण सर्वजण सोबत अजून मोठ्या प्रमाणात कार्य करणार की नाही. थँक्यू. संभाजी आर्मरच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी आर्मरचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी बापू डांगे व कार्याध्यक्ष तात्यासाहेब वाघमोडे व इथं उपस्थित पदाधिकारी व सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. आज संभाजी आर्मरच्या वर्धापन दिनानिमित्त आपण येथे एकत्रित उपस्थित राहिलात व संभाजी आर्मरच्या महिला आघाडीच्या या सर्व महिला आम्ही एकत्रित येऊन विविध उपक्रम राबवितो व संभाजी आर्मर ही संस्था छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारधारावर कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारधारावर आम्ही सर्व महिला एकत्रित काम करतो व याचा एक भाग म्हणून आम्ही आमचे बापू व तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवतो. याचा एक भाग म्हणून आम्ही परवा होम मिनिस्टर ही स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये 200 महिलांनी आपली उपस्थिती दाखवली व पूर्व भागामध्ये जलदविडी कामगार स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेलाही महिलांनी भरपूर उपस्थिती दाखवली. आणि आता सध्या चालू असलेले मोफत पार्लर शिबिर हेही चालू आहे व संभाजी आर्मर ही संस्था सर्व महिलांना मान सन्मान देऊन महिलांच्या न्याय आणि अन्यायाच्या विरोधात सतत कार्यशील राहते. एवढे बोलून माझे दोन शब्द संपले. धन्यवाद. यानंतर ज्या मनोगताची मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात असे आपले प्रेरणास्थान संभाजी आर्मरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्रीकांत बापू डांगे यांना विनंती आहे की आपण यानिमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मावळ्यांना आपण मार्गदर्शन करावं. शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. संभाजी आर्मरच्या आजच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट बाबासाहेबजी जाधव साहेब, ॲडव्होकेट महेशजी जगताप साहेब, ॲडव्होकेट अंकलजी साहेब, त्याचबरोबर डॉक्टर नवनीतजी तोष्णीवाल साहेब, संभाजी आर्मरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भावांना आणि बहिणींनी, संभाजी आर्मरच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी आज संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे. संकल्प कुठल्या गोष्टीचा करायचा हे आपल्या आपल्यावरून ठरत असते. तुमच्यापैकी किंवा विचारपीठावरील बसलेल्यापैकी बरेच जण 31 डिसेंबरला पण काहीतरी संकल्प करत असतील आणि 1 जानेवारीपासून अमुक एक गोष्ट बंद करणार किंवा चालू करणार अशा पद्धतीचे पोकळ संकल्प करण्यासाठी आजचा संकल्प मेळा आयोजित केलेला नाही, तर
वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायदेश्वराच्या मंदिरावर शंभू महादेवाला रक्ताभिषेक करून हिंदवी स्वराज्याचा एक संकल्प केलेला होता. हिंदवी स्वराज्य निर्मितीचा संकल्प, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची वैयक्तिक गादी निर्माण करायची होती का? तर नाही. हिंदवी स्वराज्याचा संकल्प याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना निर्माण करायचं होतं. आणि ते राज्य निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी वयाच्या 16 वर्षी केला. वयाच्या 44 वर्षी 6 जून 1674 या दिवशी त्यांनी राज्याभिषेक करून घेऊन हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण केला. 350-400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केला जातो. मात्र दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी निवडणुकीपुरत्या मर्यादित राहतात. हे आपण गेल्या वर्षी अनुभवलं, या वर्षी अनुभवलंय. अजून 2-4 महिने मोठ्या जोमानं राजकीय पक्षाच्या माध्यमातून तुमची सेवा केल्याचा आवाहनला जाणार आहे. तुम्हाला वेगवेगळे प्रलोभनं दाखवली जाणार आहे आणि निवडणुका लढवल्या जाणार आहेत. सोलापूर शहरामध्ये किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचं मी संभाजी धर्माच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, त्यांचं देखील अभिनंदन करतो. कारण येणाऱ्या काळामध्ये छत्रपती आणि एक तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की वेगवेगळे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या अपयशाची वेगवेगळी कारण मीमांसा सांगत असतील, मात्र मी ठामपणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पराभवाचं एकच कारण सांगतो. या पक्षाला कधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची किंमत कळाली नाही. त्यामुळं आज ही दुर्दैवी अवस्था त्यांच्यावर ओढवलेली आहे. मी छातीतपणे ठामपणे सांगतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुत्वाच्या लेवलमध्ये अडकवायचं, छत्रपती शिवाजी महाराजांना एखाद्या धर्माचा राजा करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर घेतलं तर मुसलमानांची किंवा दलितांची मतं आपल्याला मिळणार नाही, अशा पद्धतीचं एक वेगळं विनाकारण विचित्र घाणेरडं वातावरण तयार करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल काम समाजापासून लांब ठेवायचं, हे कारस्थान मागील 50-60-70 वर्षापासून या देशामध्ये झालेलं आहे. त्यामुळं आज ही दुर्दैवी अवस्था या पक्षावर ओढवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची यांनी जर कदर केली असती, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याची हिंमत दाखवली असती, तर कदाचित आज ही माणसं सत्तेवर दिसली असती. मात्र या दळबदली माणसामध्ये ती हिंमत नव्हती, ती धमक नव्हती. त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. सोलापूर शहरातील नेतृत्व देखील दर 5 वर्षातून एकदा शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांना हार घालताना दिसायचं. 5 वर्ष शिवाजी महाराजांचा आपला काही संबंध नाही, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं असायचं. त्याचे परिणाम जनतेने दिलेले आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी, शिवसेना कट्टर शिवप्रेमी आहेत असं मी म्हणत नाही. मात्र निदान हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नाटकी तरी वापर करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे असं तरी दाखवतात. रायगडावर काहीतरी काम करण्याचा प्रयत्न या पक्षाच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळं सर्वसामान्य शिवप्रेमी जनतेने त्यांच्या बाजूने भरभरून मतदान दिले. कुठल्या जाती धर्माच्या नावावर ही निवडणूक झालेली नाही आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या ताकदीवर निवडणुका लढल्यामुळं आज ही परिस्थिती आलेली आहे. येणाऱ्या काळात तरी निदान त्यांना चांगले दिवस यायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची ताकद त्यांनी समजून घेतली तर कदाचित फार मोठे त्यांना यश मिळेल असं नाही, मात्र टप्प्याटप्प्याने चांगल्या परिस्थितीत जातील असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान यांना प्रमाण म्हणून आपण मागील 11 वर्षापासून काम करतो. यापुढील काळातही आपण ते काम करणार आहोत. मात्र आता निवडणुका लोकसभेच्या झालेल्या आहेत. 2-4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकामध्ये मी काही जास्त फरक पडेल अशी परिस्थिती नाही आहे. आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने संभाजी धर्माचं काम सुरू होणार आहे. कारण पक्ष कुठला जरी सत्तेवर आला तरी 100% लोकांच्या हिताचं काम करणं कुणालाच जमणार नाही ही वस्तुस्थिती आहे. कुठला जरी नेता, कारण भाजप सेनेवाले जरी निवडून येत असले तरी त्यांच्याकडे निवडून येणारी माणसं 70% काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आयात झालेलीच आहे. पक्ष बदलला म्हणून त्यांची मानसिकता बदलली नाही. या लोकांची मानसिकता भ्रष्टाचार करणे, लोकांना त्रास देणे अशीच राहणार आहे. आणि त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची भूमिका आपल्याला बजावावी लागणार आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचं काम संभाजी धर्माच्या माध्यमातून आपल्याला करावं लागणार आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा बाकी जे पक्ष आहेत त्यांना रस्त्यावर उतरून जनतेसाठी संघर्ष कसा करायचा असतो हे 70 वर्ष सत्तेची खुर्ची उभवल्यामुळे त्यांना बिलकुल माहीत नाही. अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सर्वसामान्य माणसाची ढाल बनून काम करू शकतो आणि ती स्पेस, ती जागा आपल्याला संभाजी धर्माच्या माध्यमातून घ्यायची आहे.
आपलं जे जे आपली महत्वाकांक्षा कुणाला तरी आमदार खासदारकडनं कुठली तरी फुटकळ सत्ता मिळवणं बिलकुल नाही आहे. तर आपली महत्वाकांक्षा ही सत्ता असू दे, ही राजकीय व्यवस्था असू दे किंवा ही प्रशासकीय व्यवस्था असू दे, जी सर्वसामान्य माणसाची गुलाम आहे, सर्वसामान्य माणसाची नोकर आहे, त्या व्यवस्थेला सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी नोकरासारखं वाढवणं ही संभाजी आजमाची भूमिका आहे. हा संभाजी आजमाचा संकल्प आहे आणि तो संकल्प आपण 100% पूर्ण करणार आहोत. संभाजी आजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर काम करत नाही. संभाजी आजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये डॉल्बीवर नाचण्याचं काम करत नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार प्रमाण म्हणून सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी काम करण्याची भूमिका 14 मे 2008 या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण घेतलेली होती. त्या दिवशीपासून आपण त्या विचाराशी इमान बाळगलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि त्या विचारासाठी दिलेलं संभाजी महाराजांचं बलिदान या गोष्टी प्रमाण म्हणून मागील 11 वर्षापासून आपण सातत्याने काम करत आहोत. 11 वर्षाच्या या कालावधीमध्ये संभाजी आजमान सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही जिल्ह्यामध्ये काम करत आहे. नुकताच लातूरला 14 मेला संभाजी महाराज जयंती आणि संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त एक सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला, ज्यामध्ये स्वतःचं लग्न झालेलं नसताना लातूरच्या जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी 4 लग्न लावून दिले, त्याबद्दल त्यांचं आपण सगळ्यांना मनापासून आभार मानून अभिनंदन करू. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचा नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांचे संसार उभं करण्याचा होता. आणि लोकांचे संसार उभं करण्याचं काम संभाजी आजमाचा एक पदाधिकारी कार्यकर्ता करतोय आणि त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे, तर मला मनापासून अभिमान आहे. कारण ही कार्यकर्ते ही संभाजी आजमाची ताकद आहे, दौलत आहे. या कार्यकर्त्यांच्या बळावर 11 वर्षाचा प्रवास झालाय. 11 वर्षाच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी काम केलंय. बाहेर जरी नसतं तरी सोलापूर शहरामध्ये मी 4-5 वर्षापूर्वी म्हणलं होतं की ज्याच्याकडे जातीचा पैशाचा राजकारणाचा असा कोणताही वशिला नाही, त्या सगळ्याचा वशिला म्हणजे संभाजी आजमान असणार आहे. आणि त्या पद्धतीनं मागच्या 4-5 वर्षामध्ये निदान सोलापूर शहरामध्ये आले असतील आणि आज केवळ संभाजी आजमानचं नाव जरी सांगितलंय तरी तुमची कामं होताना तुम्हाला दिसतात, हे तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. आणि यापुढील काळात हाच विचार संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पसरवायचा आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, गावखेड्यामध्ये संभाजी आजमानचा कार्यकर्ता उभा करायचा आहे. संभाजी आजमानच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आधार देण्याची भूमिका आपल्याला घ्यायची आहे. संभाजी आजमानच्या माध्यमातून माता भगिनींना आत्मसन्मान देणारी लोक आपल्याला घडवायचे आहे. संभाजी आजमानच्या माध्यमातून प्रखर राष्ट्रवादी, ज्यांना वंदे मातरम म्हणायला लाज वाटत नाही, या देशाच्या भूमीला जे मातृभूमी म्हणतात, मातृभूमी म्हणजे मातृभूमी, फक्त भूमी आणि मातृभूमी यामध्ये फरक आहे. जे या मातीला आपली आई मानतात आणि या मातीसाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करायला तयार होतात, अशी छत्रपती संभाजी महाराजांसारखी, शहीद भगतसिंगांसारखी निधड्या छातीची फौज संभाजी आजमानच्या माध्यमातून आपल्याला उभं करायचे आहे. आणि येत्या म्हणजे संभाजी आजमानचा 11वा वर्धापन दिन आहे, 15व्या वर्धापन दिनाला किमान आपण महाराष्ट्रातील निम्म्या जिल्ह्यामध्ये काम सुरू करूयात अशा पद्धतीचा संकल्प आजच्या या दिवशी करूयात. आणि ज्या वर्षी संभाजी आजमानचा 20व्या वर्धापन दिनाचा मेळावा साजरा होईल त्यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर संभाजी आजमानचे लाखो कार्यकर्ते सर्वसामान्य माणसासाठी झटत असतील अशा पद्धतीचा संकल्प आजच्या या दिवशी करूयात. कारण संकल्प जर कुणाला तर आमदार खासदार म्हणून करायचा केला तर 2-5 वर्ष त्याला मिळतीली. कदाचित संभाजी आजमान विधानसभा निवडणुकीमध्ये भूमिका घेतलीच तर एखाद्याचा पराभव करण्या इतकी निश्चित ताकद संभाजी आजमानच्या माध्यमातून आपली तयार झालेली आहे. मात्र संभाजी आजमान कोणाला पराभूत करण्यासाठी आपण स्थापन केलेली नाही, तर सर्वसामान्य माणसाला विजयी करण्यासाठी संभाजी आजमानची स्थापना आहे. आणि जोपर्यंत सर्वसामान्य माणसाचा विजय होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालणार आहे, तोपर्यंत ही लढाई चालणार आहे. आपण निवडणुकीच्या काळामध्ये संभाजी आजमानचा 20 कलमी अजेंडा जाहीर केला होता. तो 20 कलमी अजेंडा ज्याला मान्य असेल त्या उमेदवारासोबत आपण जाणार असं आपण जाहीर केलेलं होतं. मात्र दुर्दैवानं या वर्षीची निवडणूक निव्वळ जाती धर्माच्या आधारावर झाली. जनतेच्या प्रश्नाला एकाही उमेदवारानं हात घातला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं संभाजी आजमानचा 20 कलमी अजेंडा मान्य करण्याची धमक किंवा गरज कुठल्याच राजकीय पक्षाला, कुठल्या उमेदवाराला वाटली नाही. सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्यासोबत संपर्क केला आणि तुम्हाला काय पाहिजे अशी वैयक्तिक विचारणा केली. मात्र मला काय पाहिजे याच्यापेक्षा सर्वसामान्य जनतेला जे पाहिजे ते जर तुम्ही देऊ शकत असाल तर संभाजी आजमान तुमच्या सोबत राहील अशी आपण भूमिका घेतली होती. मात्र सर्वसामान्य जनतेच्या ज्या मागण्या आपण मांडल्या होत्या ते कदाचित त्यांना पूर्ण करणं शक्य नसेल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिकृत शिवचरित्र महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारनं सगळ्या भाषांमध्ये प्रकाशित करणं. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचं दैवत नाही आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांकडून मराठी माणसाचा मान बिंदू नेहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हिंदुस्थानाला गुलामगिरीच्या शापातून मुक्त करण्याची कामगिरी 400 वर्षापूर्वी बजावली होती. लोकशाहीची मूर्तमेढ होण्याचं काम 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. आणि या देशातील सर्वसामान्य माणूस सैनिकाप्रमाणे कसा लढवू शकतो हे त्यांनी 400 वर्षापूर्वी दाखवून दिलेलं होतं. त्यामुळे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला तर खऱ्या अर्थाने या भारत देशाला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. कुठलाही नेता भारताला महासत्ता बनवू शकणार नाही. तर भारताला महासत्ता बनवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा करू शकते याची जाणीव सगळ्या राजकीय पक्षाला आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जर सरकारमार्फत लोकांपर्यंत गेला तर ही लोक शहाणी होतील आणि शहाणी झालेली लोक 100-200 रुपयामध्ये मतं विकणार नाहीत याची देखील जाणीव सरकारला किंवा सगळ्याच राजकीय पक्षाला आहे. आजची त्यांची भूमिका अशी 100-200-500-1000 रुपये द्यायचे, आपल्याला जेवढी लागतील तेवढी मतं विकत घ्यायची आणि सत्तेवर बसायचं. तुम्ही जर निवडून आलेल्या लोकांच्या मताची टक्केवार 30-35% वर कुणाला मतं मिळालेली नाहीत त्यामुळं प्युअर बहुमत असं कुणालाच मिळालं असं पण म्हणू शकत नाही. ही लोकांची मतं विकत घ्यायचं जर आपल्याला बंद करायचं असेल तर त्याला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहिजे. त्याला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान समजलं पाहिजे आणि ते समजण्यासाठी खरं शिवचरित्र प्रकाशित होणं गरजेचं आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला पाठपुरावा करायचा आहे, आंदोलनं करायचे, रस्त्यावर उतरून लढाई करायची, सगळ्या मार्गाने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे आपली मागणी पूर्ण करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी शहीद भगतसिंग ज्यांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं होतं. आज दुर्दैवानं सोलापूर शहरामध्ये 22-23 वर्षाची मुलं IPL मध्ये सट्टा खेळून 1,00,000 रुपये हरल्यामुळं आत्महत्या करताना दिसत आहेत. काल परवा एक प्रकार झालेला आहे. IPL मध्ये 1,00,000 रुपये आमची पोरं गमावतात, शाळा कॉलेजमध्ये शिकत असतात आणि एक कर्ज न फेडता आल्यामुळं आत्महत्या करतात. सोलापूरचं पोलीस प्रशासन टाळ्या वाजवत बसले, टाळ्या 2 अर्थाने असतात, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्ही आज टाळ्या वाजवत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून टाळ्या वाजवत आहात. मात्र ही पोलीस प्रशासन कुठल्या अर्थाने टाळ्या वाजवत याचा तुम्ही विचार करा. आमची पोरं आत्महत्या करून मरत आहेत आणि IPL सट्टेबाज 1,00,000,000 रुपये छापत आहेत. मात्र पोलीस प्रशासनाला या मरणाऱ्या पोरांचा कैवाड घेऊन उद्या एखादं तुमच्या घरातलं पोलगं मेल्यावरच तुम्ही याच्याकडे लक्ष देणार आहात का? हा खरा सवाल आहे. काल परवा 22-23 वर्षाचं पोलगं मेले, मागच्या 8-15 दिवसाखाली 22-23 वर्षाचं पोलगं मेले, गेल्या वर्षी 4-5 आत्महत्या अशा पद्धतीने झाल्यात. 15 दिवसाखाली आपल्या ऑफिसमध्ये 5,00,000 रुपये कर्ज झालं म्हणून आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असलेल्या एका पोराचं जीवन आपण वाचवलंय, ते पैसे सोडायला लावून. मात्र ही वाईट प्रवृत्ती ठेचून काढायची असेल तर आपल्याला शहीद भगतसिंग समजणं गरजेचं आहे, ज्यांनी वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत भारत मातेसाठी प्राण दिले होते. रडत रडत आत्महत्येचा मार्ग त्यांनी पत्करला नव्हता. हसत हसत देशासाठी प्राण देणारी पिढी जरी आपल्याला घडवत आले नाही तर देशासाठी देशाच्या मुळावर उठलेली पिढी, देशाच्या मुळावर उठलेली प्रवृत्ती ठेचणारी त्याची पिढी निदान शहीद भगतसिंगाचा अभ्यास केल्यानंतर नक्कीच निर्माण होणार आहे. त्यामुळं शहीद भगतसिंगांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश झालाच पाहिजे ही संभाजी महाराजांची ठाम भूमिका आहे. त्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला समान दरामध्ये लोकांना औषध उपचार मिळतील यासाठी संघर्ष करायचा आहे. संभाजी महाराजांचा 20 कलमी अजेंडा तुमच्या सगळ्यापर्यंत पोहोचवला जाईल. तुम्ही देखील आपल्या आपल्या पातळीवर हे सगळे विषय पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे किंवा तुमचा काय खाडीचा वाटा असेल तो उचलणं गरजेचं आहे. संभाजी महाराजांच्या माध्यमातून मागील 11 वर्षाच्या काळात आपण जर काय कमवलं असेल तर जी काय करताना म्हणजे सर्वसामान्य घरातील माणूस नेता बनू शकतो किंवा प्रस्थापित बनू शकतो असा आज देशामध्ये कुठलंही वातावरण नसताना संभाजी महाराजांच्या माध्यमातून मागील 11 वर्षाच्या काळात जर तुम्ही हे स्टेजवर बसणारे आज या मेळाव्याला आपण कुठलाही मंत्री बोलवला असता, कुठला मोठा पुढारी बोलवला असता, कुठला अधिकारी बोलवला असता तर तो आनंदाने हसत मुखाने या स्टेजवर येऊन बसला असता, मोठ्या मोठ्या बाथा मारल्या असत्या. मात्र ज्यांनी 11 वर्ष रक्ताचं पाणी करून संभाजी महाराज वाढवले, मग त्यापासून शशी गजू ही सगळी माणसं ही खरी या स्टेजची हकदार आहेत. या लोकांनी संभाजी महाराजांसाठी घरातल्या शिव्या खाल्ल्या असतील, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अडचणी सहन केल्या असतील, मात्र संभाजी महाराजांचा खांद्यावर घेतलेला हा शेला पवित्र शिवरायांचा भगवा ध्वज त्याच्या श्रीमान राखला म्हणून आज संभाजी महाराज एक ताकद म्हणून सर्वसामान्य माणसासाठी झटण्याची भूमिका घेऊ शकत आहे. त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचं, आशीर्वाद देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं अशा अच्छा संकल्प मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या विचारधारेसोबतच आपल्या रिक्षा चालक बांधवांच्या कल्याणकारी मंडळाची मागणी प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर तुटपुंज्या पगारावर किंवा मजुरीवर विडी काम करणाऱ्या आपल्या विडी कामगार भगिनींना चांगल्या पद्धतीचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठीचं काम आपल्याला करायचं आहे. सोलापूर शहरातील विद्यापीठाचा दर्जा सुधारण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे निर्व्यसनी पिढी उभा करण्यासाठीचं काम आपल्याला या पुढच्या काळात करायचं आहे. ही सगळं कामं आपल्याला करण्यासाठी बळ मिळो अशी आजच्या संकल्प मेळाव्याच्या निमित्तानं आई जगदंबेच्यांनी प्रार्थना करतो. आणि ज्या पद्धतीने 11 वर्ष तुम्ही संभाजी महाराजांसोबत तन मन धनानं निष्ठेने राहिलात अशाच पद्धतीने या पुढील काळातही तुम्ही सोबत राहाल. काही चुकत असेल तर निश्चितपणे संभाजी महाराजांच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला जाब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कारण आपली संघटना आहे, कुटुंब आहे, त्या संघटनामध्ये कुणी नेता नाही, कुणी कार्यकर्ता आहे अशातली भावना नाही. आपण सगळेजण एका घरातले माणसं आहोत. या संघटनेला मोठं करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं योगदान लाभलेलं आहे. आपल्या ॲडव्होकेट गणेशजी पवार साहेब असतील, ज्यांनी वकील झाल्यापासून संभाजी महाराजांच्या लीगल सेलची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. मागच्या वर्षी आपल्यावर जे खोटेनाटे आरोप केले होते, दाजी डोंगरे हात करायला तिथून दाजी पण म्हणजे हे सगळी माणसं पहिल्यापासून आपल्या सोबत आहेत. त्यांच्यामुळे संभाजीनं ताटमानीने उभे हे सगळी माणसांना बळ देणं. अमर गुंड रिक्षा चालक संघटनेचे आपले अध्यक्ष आहेत. वर्षातून 2-4 महिन्यात म्हणजे चावी दिल्यावर काय नाही, माणसं काम करतात. संभाजीनं सांगितल्यानंतर निवडणूक लढवण्याची धाडस दाखवतात. येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लढवायची वेळ आली तर निवडणुका पण लढवू. हार जीत हा भाग आपल्यासाठी महत्वाचा नाही, आपल्यासाठी लढणं महत्वाचं आहे. जंजिरा घेण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केला, जंजिरा मिळाला नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही जंजिरा जिंकता आला नाही. मात्र जंजिरा जिंकता आला नाही म्हणून जंजिरा जिंकण्याचं स्वप्न बघायचं नाही असं काही नसतंय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे आपण मोठमोठी स्वप्न बघू आणि ती स्वप्न सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी असतील ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या बळावर निश्चितपणे केलं जाईल. संभाजी महाराजांच्या माध्यमातून एक निवड मागील 11 वर्षापासून संभाजी महाराजांच्या माध्यमातून काम करणारे संभाजी महाराजांचे माजी जिल्हा प्रमुख संजय सरवदे यांची या ठिकाणी आज आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा संघटक म्हणून निवड करत आहोत. संजय सरवदे यांना मी संभाजी महाराज 14 मे 2008 या दिवशी स्थापन झाली. स्थापन झाल्यापासून ही सगळी माणसं सोबत आहेत. या सगळ्या माणसाच्या बळावर संघटना मोठी झाली आहे. वारंवार तेच न सांगता तुम्ही सगळ्यांनी दिलेले प्रेम आशीर्वाद याच्याबद्दल तुमचा आभार न मानता अशाच पद्धतीने या पुढील काळातही तुम्ही सगळेजण संभाजी महाराज सोबत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मजबूत महाराष्ट्र घडवण्याचं काम संभाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्या सगळ्याच्या हातून घडो. कुठल्याही दबावाला, कुठल्याही राजकीय सत्तेला, कुठल्याही प्रशासकीय दडपणाला बळी न पडता 11 वर्ष ज्या पद्धतीने आपण काम केलं आहे तसंच काम यापुढील काळात उभं राहील. आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख बाकी माता भगिनींच्या माध्यमातून आई जिजाऊंना अपेक्षित असलेलं महिलांचं सक्षमीकरणाचं काम किंवा मान सन्मान मिळवून देण्याचं काम देखील यापुढील काळात आपण सगळेजण मिळून जोमानं करूयात. संभाजी महाराजांच्या आजवरच्या वाटचालीला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानतो. आणि यापुढे करण्याचं काम केलं आणि त्याचा धावता आढावा प्रास्ताविक स्वरूपात मी आपल्या समोर मांडण्यासाठी आमंत्रित करतो. सोलापूर शहराचे शहर प्रमुख सन्मान्य निलेशजी देवगदे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. निलेशजी देवगदे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. संभाजी आरमारच्या आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावर सर्व प्रमुख अतिथी
संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीकांत पुटांगे, कार्याध्यक्ष शिवाजी तात्या वाघमोडे आणि पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपले असे जिल्हा प्रमुख सन्माननीय गजाननजी दमदाडे, त्याचबरोबर जिल्हा संघटक सन्माननीय आनंदरावजी नीळ, शहराची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपली आहे आणि अतिशय ठामपणे ते या शहरामध्ये काम करत आहेत असे शहराचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदे आणि या संघटनेचे संपर्क प्रमुख सागरजी संघवे, सचिव राहुलजी यमगर, त्याचबरोबर महिला आघाडीच्या शहराध्यक्ष राजपूत मॅडम।